आणि श्री गणेशाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरलेत, त्यामुळे बाजारपेठा सज्ज झाल्यात. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. ग्राहकांनी फुलून गेल्यात. मखर, कृत्रिम फुलं, हार, सजावटीचं साहित्य आणि पूजेच्या साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहक बाजारपेठांमध्ये गर्दी करतायत. सजावटीच्या वस्तूंनी पुण्यातील तुळशीबागही सजली आहे. आढावा घेतलाय शिवानी पांढरे हिनं. गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि याच गणेशोत्सवाच्या तयारीसाठीची लगबग आपल्याला पुण्यात बघायला मिळते. पुण्यातल्या महत्वाच्या असलेल्या बाजारपेठेत म्हणजेच मंडईमध्ये नागरिकांनी, सगळ्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळते. काही दिवसावर गणपती येतोय, आपला बाप्पा देखणा दिसावा. त्याच्या सजावटीची ज्या काही वस्तू असतात त्या वस्तू घेण्यासाठीची, त्या वस्तू खरेदी करण्यासाठीची लगबग पाहायला मिळते. डावीकडे बघितलं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा देखावा साकारण्यात येत आहे. हा देखावा पाहण्यासाठी देखील लोक गर्दी करतायत. आणि माझ्या उजवीकडे जर बघितलं तर माझ्या उजवीकडे बाबू गेणू गणपती मंडळाचा जो आकर्षक देखावा असतो, दरवर्षी हा देखावा पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात. या देखाव्याचा देखील तयारी सुरू आहे. हा देखावा साकारण्यासाठी आणि हा देखावा पाहण्यासाठी देखील लगबग आपल्याला पाहायला मिळते आहे. आपला बाप्पा देखणा दिसावा आणि आपल्या बाप्पाची सजावट देखणी व्हावी यासाठी लोक खरेदी करताना दिसतायत. अनेक नागरिक या ठिकाणी खरेदी करताना दिसतायत. अशी काय खरेदी करताय तुम्ही, काय घ्यायला आला? गणपती सजावटचं सामान सजावट करायला आलेलो आहे. काय काय यंदाची थीम असणार? थीम आमच्या अजून सध्या ठरलेलं नाही, फक्त आम्ही घेऊन जातोय. सध्या काही ठरलेलं नाही म्हटलं आमचं, अजून आम्ही बघतोय. अजून यांच्यासारखे अनेक मुली देखील या ठिकाणी खरेदी करायला आल्यात. काय काय घेतलंय आणि कशी बाप्पांची यावर्षी तयारी करणार? यावेळेस बाप्पांची तर आवर्जून तयारी करत आहोत आम्ही. आता सध्या आम्ही फ्लावर्स घेत आहोत डेकोरेशन साठी, आणि अजून बरंचसं काही घ्यायचंय. बाप्पांची खूप छान सजावट करून त्यांचं आगमनाची आम्ही वाट पाहतोय. बाप्पा प्रॉपर दिसावा, देखणा दिसावा, त्यासाठीची सजावट छान पद्धतीने व्हावी याची खरेदीची सगळी लगबग पुण्यातल्या मंडई परिसरात आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.